नमस्कार, माझे नाव सार्थक सूर्यकांत शिगवण। मी इयत्ता 9वी मध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव छबिलदास लल्लूभाई मुला मुलींचे हायस्कूल दादर। मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक आणि समाजसुधारक या विषयावर माहिती सांगणार आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, असे म्हणणारे लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक हे आपल्या देशाचे महान पुढारी होते व थोर समाजसेवक देखील होते। त्यांनी बलाढ्य इंग्रज सरकारला नमवले। समाज सुधारणा हेच त्यांचे ध्येय होते। ते आता हयात नाहीत, पण जर ते आज असते तर त्यांना हा आधुनिक भारत व स्वातंत्र्यानंतर झालेली आपली प्रगती पाहून फारच अभिमान वाटेल। स्वातंत्र्यापूर्वी भविष्यातील भारतासाठी त्यांनी जी काही स्वप्न बघितली असतील ती सत्यात आलेली आहेत हे पाहून त्यांना फार आनंद होईल। पण जरा थांबा, जसजसा देश प्रगत होत गेला तस तशा सामाजिक समस्या वाढत गेल्या व जो तो फक्त आपलाच विचार करत गेला। औद्योगिकरण वाढले, नवनवीन उपक्रम आले, नवनवीन प्रकल्पांना सुरुवात देखील झाली, पण सामान्य माणसावर त्याचा तितकासा प्रभाव पडला नाही। उलट अपेक्षापलीकडेच धार्मिक तसेच जातीय संघर्ष वाढतच गेले व अजूनही वाढत आहेत हे पाहून टिळक हेच म्हणाले असते, सर्वप्रथम समाज सुधारणा आणि मगच स्वातंत्र्य। जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असले तरी अशा स्वातंत्र्याचा काय फायदा ज्यात अजूनही धर्म, जात, प्रांत यांवर संघर्ष करावा लागतोय। म्हणूनच सर्वप्रथम समाज सुधारणा अत्यावश्यक आहे। फक्त हेच नाही तर बँकांना लुटून फरार झालेले उद्योगपती, महिलांवरील वाढते अत्याचार, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, धार्मिकवाद असे अनेक सामाजिक समस्या लोकमान्य टिळकांना पार्श्वभूमीवर दिसतील। जर आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी हा अख्खा समाज सुधारण्याचं ठरवले असते व समाज सुधारण्याचा वसा हाती घेतला असता व ज्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या व्यवस्था नाहीत त्या देखील समस्या सोडवल्या असत्या व भारताला नवीन चालना दिली असती। अशा या थोर समाजसेवकाला माझे वंदन। धन्यवाद।